आरक्षण हे आता चर्चेचाच विषय नाही कारण सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तोब करून टाकला आहे असं काही असंविधानिक ठरवलेलं आरक्षण आहे त्यामुळे आता तो काही विषयच नाही आणि राहिला प्रश्न मी मराठा युवकांना सांगेल की बाबा तुम्ही या पॉलिटिकल लोकांच्या नादी लागू नका ते आता न मिळणारं आरक्षण आहे आणि राहिला प्रश्न मराठ्यांच्या संदर्भातला आपण आपल्या देशामधल्या मुस्लिम बांधवांकडून शिकलं पाहिजे मुस्लिम बांधवांनी आपल्यापेक्षाही त्यांची जी आर्थिक परिस्थिती खराब आहे ते समोर येऊन सगळे प्रमुख नेते समोर येऊन मुंबईत असं सांगतात सरकारला उद्धव सरकारला की आम्हाला पाच टक्के रिझर्वेशन नको त्यांच्यापासून शिकण्याची वेळ आली आहे त्यामुळं मराठा कोर ग्रुप लीडरला मी असं आव्हान करेल की तुम्ही त्या लिडर्सकडून म्हणजे अल्पसंख्यक समुदायाच्या नेत्यांकडून तुम्ही शिकलं पाहिजे की भुजबळ साहेब तुम्ही बोललं पाहिजे आता गेले ते डिप्रेशनचे दिवस आता नका त्याच्यावर विचार करू आज स्पष्टपणे तुम्हाला माहिती आहे की मराठांनी जी आहे मुंबई उच्च न्यायालयामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला आव्हान दिलं आणि ते केवळ मराठ्यांनी ओबीसींना वचपा काढण्यासाठी ती याचिका दाखल केली मग सराठे आणि त्यांची जी काही कंपनी असेल त्यांना जी रसद आणि सगळी जी पुरवठा आहे ते सगळ्यांचाच आहे तुमच्या सोबतच्या मंत्र्यांचा त्या म्हणजे जे काही मराठा समाजाचे आहेत मला तुमच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की ओबीसीच्या रिझर्वेशन गेलं हे एवढंच तुम्ही बोलत आहात परंतु विरोध मात्र उच्च न्यायालयात मराठे करतात ओबीसीच्या आरक्षणाला दुसरी गोष्ट मला तुमच्या माध्यमातून भुजबळ साहेब किंवा पंकजा मुंडे असतील जे कोणी असतील त्यांना मला असं पुढं असंही म्हणायचं आहे की जे ओबीसीचं पॉलिटिकल रिझर्वेशन गेलं हे गेलं गेलं तुम्ही आज म्हणत आहात परंतु डाटा न देणाऱ्यांसाठी जी ताकद लावली होती ते कोण नेते होते आणि ते ओबीसीचे मंत्री होते की मराठ्यांचे मंत्री होते भुजबळ साहेब तेही सांगून टाका की मराठ्यांचे मंत्री होते अजित पवारचा रोल काय होता सर्वोच्च न्यायालयाचे वकील चिटणीसांनी का, माना नहीं। पत्री का ते म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवू शकले नाही या गोष्टींची श्वेतपत्रिका काढा ना म्हणजे लक्षात येईल लोकांना कळू द्या एक हजार कोटी जे दिलेत ते कशाच्या आधारे दिलेत मोर्चांच्या आधारे अहो त्याच्याही माझं असं म्हणणं आहे की एक हजार कोटी रुपये देण्याची तुम्ही हिंमत कशी दाखवू शकता कशाच्या आधारे तुम्ही ते एक हजार कोटी देत आहे मागासले जे मराठे ठरत नाहीत सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे निरीक्षणामधून तर तुम्ही देणारे कोण असे पैसे देण्याची देणं म्हणजे ते दुसऱ्या अर्थानं लूट म्हणलं तर काय चुकीचं ठरेल का असं तुम्हाला देता येणार नाही अरे कातकर कातकरी समाज असेल किंवा तुम्हाला सांगतो फाशीबार्दी समाज असेल एक शिक्षक आहेत इतकी आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे अशांसाठी तुम्हाला एक हजार रुपये काढून देणं देणं होत नाहीत एका दिवसामध्ये हजार करोड रुपये देता अशा प्रकारचा दुरुपयोग पैशाचा करण्यासाठी तुम्ही मंत्री नाहीत त्यामुळे आगामी काळामध्ये ओबीसी नेते असतील किंवा छगन भुजबळ असतील किंवा पंकजा मुंडे असतील किंवा शेंडगे असतील त्यांनी आवाज उचलला पाहिजे एक हजार न म्हणलं पाहिजे मी म्हणालो ना एक हजार रुपये नाही एक हजार करोड द्यायचे नाही आणि आम्ही शक्यतो देऊ देणार नाहीत अशी आम्ही काळजी घेऊ